तासापूर्वी ही राजीनामा देऊन आलो. मी आहे त्या राजीनाम्यात संतोष भोसले आहे, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले आणि व्यापारी आघाडीचे जयंत होले पाटील असे पाच लोकांनी आम्ही दिले. कुणाकडे सुपूर्त केलं? आम्ही पार्टी कार्यालयात सुपूर्त केलं आणि माननीय आमचे अध्यक्ष शहराचे विक्रम देशमुख यांना सांगून आम्ही दिले. राजीनामा देत असताना काही नाराजी व्यक्त केली किंवा काही सांगितलं का राजीनामा देतो ह्याच्यामागचं कारण काहीतरी असं? नाही, मी म्हणजे राजीनामा दिला, विक्रमजी मला विनंती केली की असं करू नका, पण त्यांनाही माहिती आहे आणि बाकीच्या भारतीय जनता पार्टी किंवा सोलापूरच्या शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. माझ्या गेल्या 12 वर्षापासून माझ्यावर जो अन्याय झाला आहे, मला 12 वर्षापासून मी साधा नगरसेवक म्हणून राहिलो. कदाचित वल्याळसाहेबांचा मुलगा म्हणून हे अन्याय मला सहन करावा लागला असेल, तेवढाच गोष्ट असेल, दुसरं काय कारण नसेल. आणि या सगळ्या गोष्टीला घराणेशाहीला आणि या गोष्टीला कंटाळलं. घराणेशाही म्हणलं तर कदाचित काही लोकांना असं वाटत असेल मी त्या घराण्यातून आहे, पण मी वल्याळसाहेब गेल्यानंतर किंवा वल्याळसाहेब असताना 1 वर्षापूर्वी राजकारणात एंट्री केली आणि माझ्या कर्तृत्वावर मी एवढं दिवस हे केलं, काम केलं, त्यामुळं मला घराणेशाही लागू होत नाही. पण ज्या घराणेशाहीमध्ये काम करायचं किंवा ज्या 20 वर्षापासून ज्या तेलुगू समाजाला न्याय मिळालं नव्हतं आणि तेलुगू समाजावर ज्या पद्धतीनं टीकाटिप्पणी करायची याची ज्या सवय लागली आहे नेत्यांना, स्थानिक नेत्यांना, त्याला कंटाळून मी दिली. घराणेशाही भाजपामध्ये तर घराणेशाही नाही म्हणतात, कुणाची आहे घराणेशाही? म्हणजे स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीबद्दल बोलतोय. भाजपमध्ये का मी मोदी साहेबांच्या किंवा बने हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मान्य करतो, पण स्थानिक लेवलवर आल्यानंतर घराणेशाही येते हे बरोबर नाही. 6 जणांव्यतिरिक्त आणखी किती जण आपल्या संपर्कात आहेत? नाही, मी कोणाच्या संपर्कात नाही. जे इच्छा व्यक्त करून माझ्यापर्यंत आले आणि माझ्या विचाराचे सहमत होते त्यांच्या बरोबरच मी हे सगळे विचार करून निर्णय घेतला. यानंतरचा पुढचा प्रवास कुठे? KCR कडे तुमचा निर्देश म्हणजे दिशा आहे असं समजायचं? नाही, आता उद्या सकाळी मी आमच्या सगळ्या जे वल्याळसाहेबांचे कार्यकर्ते जुने जाणकार आहेत, त्याचप्रमाणे माझे कार्यकर्ते जे युवा वर्ग आहेत
आणि समाजाचे व्यक्ती आणि आमच्या तेलुगू सभाषिकांच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून मी पुढची निर्णय घेणार आहे. व्हॉट्सअप सुरेश पाटील देखील आपल्या संपर्कात होते, त्यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही. मी म्हणतो ना आमच्याबरोबर ते नव्हते. नाही, के सी आर आल्यानंतर. नाही, आले होते ना ते के सी आरला आले. ते मी सांगितलं गेल्यावेळीसुद्धा की सुरेश पाटील आम्ही नेहमी वारंवार त्या वल्ल्यासाहेबापासून तेलंगणाचे संपर्क होतं, त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी ओळखत होतं आणि आवर्जून त्यांनी के सी आर किंवा हरीश राव यांनी भेटायला ते आले होते आणि ते यापूर्वीसुद्धा त्यांची भेट झाली. काय सांगाल शेवटचा जाता जाता एक पक्षाच्या नेत्याला, नेतृत्वाला, कार्यकर्त्याला? मी एवढंच सांगेन की जे पार्टी पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रकाश मुखर्जी यांच्या वाटचालीवर जे पक्ष स्थापन केले गेले त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेब, महाजन साहेब, गोपीनाथजी मुंडे, वल्ल्याळ साहेब ह्यांचं भाजप तर आत्ता नक्की राहिलं नाही. एवढंच मला सांग, ज्या भाजपाने इतकं मोठं केलं ज्या वल्ल्याळ घराण्याला नावाला, त्या स्वतःला वाईट वाटतं. नाही, खरंच मनाला वेदना होते. मी असा निर्णय घ्यायची वेळ आली, पण गत्यंतर नाही, आपलं कोण ऐकून घेणारच नसेल तर काय करावं. आणि सामान्य जनतेला पण विचारू शकता माझ्यावर काय झालं, मी हे वारंवार सांगावं असं काही माझ्या मनाला वाटत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, माझ्या नेत्यांना माहिती आहे, स्थानिक नेत्यांना माहिती आहे, माझ्या वार्डाच्या लोकांना माहिती आहे. आणि ज्यांच्या विरुद्ध जो आम्ही एवढं लढा दिलो, आज दुर्दैवाने 4 दिवसापूर्वी 5 दिवसा 6 दिवसापूर्वी मोदी साहेब म्हणतात की 70,000 करोडचा घोटाळा आहे आणि तेच लोक आज आमच्या सत्तेचे वाटेकरी होतात ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. सगळ्या निष्ठावंत लोकांची गळचेपीच असं म्हणायला हरकत.